सभी को शालोम। सर्वांना शालोम। तुमचा आवाज येत नाही, आवाज येत नाही। मैं हिंदी में बोलने वाला था लेकिन मुझे बताया गया कि मेरा हिंदी लोगों को समझ में नहीं आता है, सो आई डिसाइडेड टू स्पीक इन इंग्लिश। ते हिंदी मध्ये बोलणार होते पण त्यांना असं सांगण्यात आलं की त्यांची हिंदी तुम्हाला कळणार नाही, असं आहे का? हिंदी खरंच समजत नाही? किती जणांना समजतं हिंदी? किती जणांना असं वाटतं की हिंदीत बोलावं? तरी पण त्यांची इच्छा आहे की मी मराठीत बोलू। चालेल, थोडस बघा, चालेल। हालेलुया। आपण सर्वजण प्रार्थना करूया, आपण सर्वजण डोळे बंद करूया, लहान मोठे प्रत्येक जण, आणि आपल्या स्वतःला आपण प्रभूच्या हातामध्ये सोपूया। धन्यवाद माझ्या जीवनात देवा, धन्यवाद प्रभू या वेळेसाठी। ते बाबा गीतांद्वारे देवा तू उंचविला गेलास, तू गौरविला गेलास प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो। आलेल्या वचनाला दे बाबा प्रभू आम्ही स्वीकार करतो आमच्या हृदयामध्ये, आमच्या विचारांमध्ये। तुझा दास, तुझा सेवक परमेश्वर, जे काही वचन प्रभू आमच्यापर्यंत आले येशनाचे नावामध्ये दे बाबा। ओ प्रभू, ते वचन, त्या वचनाद्वारे आमचे डोळे उघडते, आमचे कान उघडते दे बाबा, आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू ते रुजगर जावं म्हणून प्रार्थना करते। जे वचन आम्ही ऐकणारे येशू तुझ्या पवित्र नावामध्ये, त्या वचनाप्रमाणे जाण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी आम्हा प्रत्येकांना प्रभू तुझ्या हातामध्ये घे। देवा तुझ्या मुख प्रभू दासाच्या मुखाद्वारे तू बोल प्रभू बाबा, आमच्याशी तू बोल प्रभू, आमच्या कमतरता उणीवा काढून टाक प्रभू। प्रार्थना परमेश्वराच्या नावात मागते म्हणतो ऐकण्याच्या, आमेन। पहले तो मैं कहना चाहता हूँ कि हमारे परिवार आ नहीं पाए आज, मेरी वाइफ और दोनों बेटी नहीं आ पाए। एग्जाम का समय है मंडे से, मतलब कल से एग्जाम चालू हो रहा है बड़े बेटी का, तो इसलिए नहीं आ पाए, वेरी सॉरी। लेकिन हमारा प्लान है कि जब भी नेक्स्ट टाइम आएंगे तो हम लोग सब साथ में आएंगे, क्योंकि आप लोग के साथ संगति करना, फेलोशिप करना बहुत अच्छा लगता है। आमेन, आमेन। सो प्लीज उनके लिए भी आप प्रार्थना करिए, उनके पढ़ाई के लिए, कि उनके एग्जाम ठीक हो जाए। ओके, कितने लोग थे लास्ट संडे? हम भी बोले फॉर द फीस्ट ऑफ ट्रम्पेट्स लास्ट संडे। आणि किती जण मागच्या आठवणी उपस्थित होते जेव्हा आपण तो त्यांचा सण साजरा करत होतो? हात दिखाई, हात दाखवा कृपया सगळ्यांनी, असा हात दाखवा कृपया, उंचा हात करा। ओके, वेरी गुड। And you know what is there tomorrow? आणि तुम्हाला माहिती का उद्या काय आहे? माहित आहे किती जणांना उद्या काय आहे? काय आहे? Very good. And after that, 5 more days after that, what happens? आणि 5 दिवसांनंतर काय होतं माहिती कोणाला? 5 दिवसांनी काय होतं? Okay. Do you remember last year we had made a big झोपडी over here? आणि तुमच्या लक्षात आहे का वर्षी आपण एक मोठी झोपडी तयार केली होती, मंडप तयार केला होता, माहिती काय करतात ते सणाला काय? So in 15 days actually a lot of things happen. आणि 15 दिवसांपासून खरं तर खूप गोष्टी होतात, घडल्या जातात। I want to ask a question. How many people over here are farmers? आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, किती जण शेतकरी आहेत? मला तुमचा हात दिसेल का? शेतकरी 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 किती जण शेतकरी शेतकरी आहेत? किंवा स्वतःच शेत नाही, दुसऱ्यांच्या शेतात काम करतात, मळ्याने जातात? शेत आहे ना पण हात वरत। ओके, नाउ हाउ मेनी हॅव सीन अ शेत? किती जणांनी शेत पाहिलेलं आहे? आणि मी आता सुरुवात करत आहे अशी गोष्ट तुम्हाला सांगतोय कि कसा एक शेतकरी शेताची मशागत करतो किंवा कसं शेत करतो, तो कसं पिकवतो। ओके, सो 7 things I have written down. आणि 7 गोष्टी त्याने लिहिलेल्या आहेत।
Number one, when it comes to the time of the harvest, कटनी का समय है. आणि पहिली गोष्ट अशी आहे जेव्हा आपण कापणीच्या वेळेला येतो. The farmer will check if I have enough storage capacity. आणि शेतकरी पहिल्यांदा काय करतो की मी तेवढं कापणीला म्हणजे तेवढी जागा आहे का त्याची जागा करून ठेवतो. Secondly, he'll remove all the mess. आणि दुसरी गोष्ट तो काय करतो की त्या सगळ्या गोष्टी तो साफ करतो. आणि मग शेतकरी काय करतो तिसऱ्यांदा की त्या पिकाचं प्रत कशी आहे ते चांगलं आहे का खराब आहे का क्वालिटी कशी आहे हे पाहतो. आणि मग चौथी गोष्ट तो काय करतो की जे पीक तो साचवणार आहे ती जागा कशी आहे तापमान कसं आहे हवामान कसं आहे ते पीक चांगले का खराब होईल का लवकर हे सगळं बघत असतो. आणि मग तो शेतकरी काय करतो की गडी लोकांना आहे की नाही गड्यांना शोधतो की बाबा किती गडी मला भेटतील एवढं जर मला पीक काढायचं असेल तर गड्यांची तो सोय करतो. आणि मग शेवटी काय होतं तो स्वतः त्या शेतात जातो. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय काय आहे की स्वतः शेतकरी शेतामध्ये जातो. आणि मग तो शेतकरी काय करतो एक योग्य निर्णय घेतो की आता सगळं काही बरोबर आहे आणि आता मला पिकाला कापायला पाहिजे. मला शेतकऱ्यांना विचारायचं बरोबर आहे का. Yes. Yes. This period of time in the Bible is described as the period of the last harvest. आणि पवित्र शास्त्रामध्ये अशा वेळेला काय म्हटलेलं आहे माहितीये का कापणीचा शेवटचा वेळ. The final harvest. शेवटची कापणी. So when we read the Bible, especially farmers, you should get very excited. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही खरंच खूप उत्तेजित होता ते वाचून. Because it's speaking the same language of a farmer. आणि ते तुमचीच भाषा बोलत आहे इकडे. So when we look at this period of time, the last three feasts of the Bible, it's all about harvest. आणि पवित्र शास्त्रामधून जेव्हा आपण पाहतो या तीन सणांबद्दल हे त्या कापणीबद्दलच सांगत आहे शेवटचे जे तीन सण आहे. Because this is the harvest time. कारण ही वेळ कापणीची वेळ आहे. Whatever we've seen the farmer doing, God actually does all this. आणि तुम्हाला माहिती का जे काही शेतकरी शेतात करतो परमेश्वर पण हुबेहूब तेच करतो. The farmer wants a good crop. God wants a good people. शेतकऱ्याला वाटतं की चांगलं पीक यावं मग देवाला पण वाटतं की चांगले लोक असावे. Sometimes in the Bible we are described as trees or crop or plants. So in a way describing human beings. आणि म्हणून कित्येक वेळा आपण स्वतः पवित्र शास्त्रामध्ये काय म्हणून गणले जातो झाड पीक वनस्पती रोप अशा प्रकारे आपल्याला संबोधलं जातं. Save yourself. I am a good crop. आणि म्हणून तुम्ही स्वतः म्हणायला पाहिजे की मी एक उत्तम पीक आहे मी चांगलं पीक आहे. Good crop. चांगलं पीक म्हणजे उत्तम पीक. Okay. So God wants to save the world. आणि परमेश्वराला ह्या जगाला वाचवायचं आहे. God wants to bring the world back to your original state like in the garden of Eden. आणि जसं एदेन बागोनी सुरुवातीला तशाच प्रकारे परमेश्वराला या जगाला पुन्हा एकवट करायचंय पुन्हा त्याला चांगल्या ठिकाणी आणायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतो आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी आपण प्रभूच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता तुम्हाला या तीन सणांबद्दल आम्ही जरा वर्णन करून सांगणार. Think of it like a farmer. आणि विचार करा एका शेतकऱ्याबद्दल. Think of it like somebody who's looking at a farm. आणि असा विचार करा की एखाद्या शेताकडे त्याचा नजर आहे. So we'll start with the first of the last three feasts. आणि आपण पाहूया पहिल्यापासून ते शेवटच्या सणाबद्दल. The last three. शेवटचे तीन सणांबद्दल आपण पाहूया. The Bible tells us in Leviticus 23. आणि लेवीचं पुस्तक आहे लेवीसंवादे सांगतं. तुम्हाला जर काढायचं असेल तर कृपया लवकर काढून ठेवा. लेवीचा 23 अध्याय
And verse 23, it says, the Lord spake to Moshe, verse 24, tell the people of Israel, in the seventh month, the first day of the month, is a day of complete rest, and it is the day to blow the shofar, or the trumpet. आणि लेवीचं पुस्तक याचं 23वं वचन सांगतं, यहोवाने मूसा से कहा, इस्राएल से कह कि सातवें महीने के पहले दिन को तुम्हारे लिए परम विश्राम हो, उसमें स्मरण दिलाने के लिए नरसिंगे फूंके जाए और एक पवित्र सभा इकट्ठी हो. So we are going to hear the sound of the shofar. आणि आता आपण ऐकणार आहोत द्राक्षामाले बजाने वाले शोफर की आवाज. सातव्या पहिल्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, रणशिंग फुंकलं गेलं पाहिजे. आणि तुम्हा सगळ्यांना हे माहित आहे ना की जे पवित्र शास्त्रामध्ये महिने आहेत ते आपल्या कॅलेंडरच्या महिन्यांप्रमाणे नाही. पवित्र शास्त्राचा कॅलेंडर खूप वेगळा आहे. सो व्हेन यू सी 7th मंथ डोंट थिंक जुलै. आणि म्हणून तुम्ही असा विचार करू नका, पवित्र शास्त्राचा सातवा महिना म्हणजे आपला जुलै महिना असेल असं नाही. द बिब्लिकल मंथ्स आर डिफरेंट. पवित्र शास्त्राचे महिने वेगळे आहेत. As per the Bible's calendar we are now in the 7th month. आणि पवित्र शास्त्राच्या कॅलेंडर प्रमाणे आता आपण सातव्या महिन्यामध्ये आहोत. God told Moshe on the first day is the day to blow परमेश्वर मोशाला म्हणाला की सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, तर रणशिंग फुंकलं गेलं पाहिजे. तुम्ही ते ऐकू शकता. The last few
few days, almost now 40 days. Tomorrow will be the 40th day. आणि उद्याचा जो दिवस आहे तो 40वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांमध्ये you have been fasting for 40 days, correct? तुमच्यातले कितीतरी जणांनी उपवास केला आहे ना? किती लोक 40 दिवसांचे फास्ट कर रहे हैं, उपवास कर रहे हैं, दिखाइए आप. हां, आम्ही 40 दिवसांपासून उपवास केले आहे. आमेन, आमेन. So 40 days, what have we been doing? We've been trying to correct the crop. आणि काय केले या 40 दिवसांमध्ये आपण? पिकाला आपण चांगले करण्याचा प्रयत्न केला या 40 दिवसांमध्ये. The crop becomes better. आणि का कशासाठी हे पीक अजून आणि अजून उत्तम आणि उत्तम. So that when the farmer comes, he says, this is good. आणि का कशासाठी जेव्हा शेतकरी येईल आणि पाहिल तेव्हा म्हणेल अरे हे पीक चांगले आहे. And God is examining us. आणि परमेश्वर आपला निरीक्षण करतोय. God is checking us. परमेश्वर आपल्याला तपासतोय. Is this person okay? Not okay. ही व्यक्ती चांगली आहे का नाही? And when we're not okay, आणि जेव्हा आपण बरोबर जेव्हा आपण बरोबर नसतो आणि म्हणून परमेश्वराची इच्छा असते की त्या व्यक्तीने त्या गणेशिंगाचा नाद त्या करण्याचा आवाज ऐकावा. आमेन, आमेन. When the sound of the shofar comes, जेव्हा गणेशिंगाचा आवाज येतो, God is expecting us to repent. आणि परमेश्वराची काय इच्छा असते जेव्हा तो आवाज आपण ऐकतो की आपण त्या वेळेस पश्चाताप करावा. Repent and correct yourself. पश्चाताप करावा आणि आपल्या स्वतःला आपण बरोबर करावं. Because after 10 days, कारण 10 दिवसानंतर He's going to give the judgment. काय होणार आहे माहितीये? परमेश्वराचा न्याय येणार आहे. किती जणांनी कोर्ट पाहिलेले आहे? कोर्ट, 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 हाय कोर्ट, ज्युनियर कोर्ट, स्मॉल कोर्ट, कोई भी कोर्ट. पोलीस चौकीचा कोर्ट. किती जणांनी पाहिले? यू स्टँड इन फ्रंट ऑफ द जज. तुम्ही काय करता? जज समोर, त्या न्यायाधीशा समोर थांबता. जज सेज दिस इज द डिसिजन. आणि मग तेव्हा तो न्यायाधीश काय म्हणतो? हा निर्णय आहे. आणि देन ही सेड, नो जज, आय एम सॉरी. आणि तेव्हा पण त्या न्यायाधीशाला काय म्हणतो? मला क्षमा करा. गिव मी वन मोर चान्स. हाय संधी द्या. सो जज सेज आय विल थिंक अबाउट इट. आणि मग तो न्यायाधीश काय म्हणतो? मला जरा विचार करावा लागेल. कम बॅक टुमॉरो. ये उद्या ये. कम बॅक नेक्स्ट वीक. परत पुढच्या आठवड्यात ये. कम बॅक आफ्टर वन मंथ. परत एक महिन्यांनी ये. जज इज थिंकिंग. आणि त्यावेळे न्यायाधीश विचार करतो. जज इज टेलिंग द अदर्स. आणि तो न्यायाधीश दुसऱ्यांना सांगतो. वॉच दिस पर्सन. या व्यक्तीवर लक्ष ठेवा. याला नीट तपासा. याचं जीवन चांगलं आहे का? याचं वागणूक चांगली आहे का? आणि मग तुम्ही आधी म्हणतो की जेव्हा मला दिसेल याच्यामध्ये बदल झालाय तर मग मी निर्मित काय करायचं? न्यायाधीशाचे जे असतात ना सहकारी लोक जे हाताखाली वॉच करण्यासाठी ठेवलेले असतात ते येऊन त्या न्यायाधीशांना सांगतात. ते लोक येऊन सांगतात न्यायाधीशांना की याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. Somebody else, that person has changed. आणि एखाद्या व्यक्ती असं की तो बदललेला दिसतो. And then we go back. आणि जेव्हा आपण परत जातो. Judge says now sign. Judgment is signed here. आणि मग न्यायाधीश म्हणतो हे पेपर घे आणि आता याच्यावर तो साइन कर. It's resulting. हे काय आहे? तुझं प्रोग्रेस, तुझं प्रगती कार्ड आहे. And that is what tomorrow's day is. आणि उद्याचा दिवस तसाच दिवस आहे. The Bible tells us in Hebrews 9:27. आणि पवित्र शास्त्र सांगते आपल्याला इब्री कागदपत्राचा 9वा अध्याय. It is appointed unto man to die once and then to face the judgment. आणि हे निश्चित आहे की मनुष्याने एकदाच मरावं आणि त्याचा न्याय व्हावा. We will all stand in front of the judgment one day. आपण सगळेजण एक दिवस काय होणार आहोत? परमेश्वराच्या समोर उभे राहणार आहोत न्यायासाठी. And if we are found to be clean, आणि जर आपण शुद्ध जर आपण निर्दोष असेल देवाला दिसतो प्रभू म्हणे चांगलंय. पण जर आपण प्रभूच्या दृष्टीमध्ये जर चांगलं नाही दिसलो ना परमेश्वर आपल्याला हाकलून लावेल. It is the day when we will stand face to face in front of God. हेच दिवस आहे की आपण परमेश्वरासमोर समोरासमोर उभे राहतो. It can be a frightening day. आणि हे भीतीचे दिवस आहे. Or it can be a good day. आणि हे चांगले सुद्धा दिवस होऊ शकतात. The choice is ours. The choice is आपली आहे. आपल्याला काय करायचंय? So when we hear the trumpet, आणि जेव्हा गणेशिंग वाजवला जातो, God is calling us to come. परमेश्वर आपल्याला म्हणतो की सगळ्यांनी या. Come into my presence. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये या. When we are facing a tough situation, जेव्हा आपण एखाद्या
अवघड परिस्थितीमध्ये अडकलेलो असतो. परमेश्वर काय म्हणतो माहितीये, तुमच्या त्या संकटामध्ये, तुमच्या टेन्शन मध्ये, तुमच्या समस्यामध्ये तुम्ही माझ्या उपस्थितीत या, त्या कर्णा वाजवा, त्या कर्णाच्या आवाजाने तुमची ते प्रत्येक समस्या नष्ट होतील. काय माहिती, जेव्हा तुम्ही तो रणशिंग वाजवता तेव्हा परमेश्वर त्याचा आवाज ऐकतो. काय वाटत परमेश्वर काय करावं वाटतं तुमच्या? शेतकरी जो शेताचा मालक आहे त्या शेताला चांगला करतो तसाच परमेश्वर करतो. जेव्हा शेवटच्या कापणीच्या वेळेसाठी सर्व शेत सुधरवलं जातं आणि तुतारी रणशिंग आपल्याला आठवण करून देत आणि आपण खूप शेवटच्या वेळेमध्ये आहोत हे तुतारी आपल्याला आठवण करून देते. आपल्या जीवनाला सुधारा, उठा, जागे व्हा, आठवण करा की परमेश्वर कोण आहे. परमेश्वरने तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण करा. कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये ना कृतज्ञ बनतो देवासाठी. परमेश्वरने खूप काही केलेलं असतं आपल्यासाठी आणि आपण विसरून जातो. लास्ट वीक टेस्टिमनी वाज गुड बट दिस वीक आय डोंट रिमेंबर गॉड एनीमोर. मागच्या आठवडी दिलेली साक्ष खूप चांगली होती पण या आठवडी काय केलं तेव्हा लक्षात नाही म्हणून साक्ष नाही. दिस इज हाऊ ह्युमन बीइंग्स आर. असंच आहे मानवी स्वभाव, मनुष्य असे आहे. And God is reminding us, listen to the shofar, wake up and come into my presence. म्हणून परमेश्वर म्हणतो उठा, जागे व्हा, ऐका या रणशिंगाचा आवाज आणि आपल्या स्वतःला सुधारा. The shofar reminds us of what God has done for us. आणि रणशिंग आपल्याला आठवण करून देतं, तुतारी आपल्याला काय आठवण करून देतं की तुमच्यासाठी परमेश्वरने काय काय केलेलं आहे. The shofar reminds us of who God is. रणशिंग आपल्याला आठवण करून देतं की परमेश्वर कोण आहे. The shofar reminds us of what God wants us to become. रणशिंग आपल्याला हे आठवण करून देतं की परमेश्वराला आपण कसे समोर यायला पाहिजे. Sometimes we lose hope in life. कधी कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपली आशा गमावतो. Sometimes our troubles last for so many months that we think no I can't do it anymore. आणि कित्येक महिन्यांपासून आपल्याला संकट समस्या येत असतात आणि आपण त्याच्यातच गुंतपटून जातो, आपल्याला लक्ष सुद्धा लागत नाही. God take my life. आणि आपण काय प्रार्थना करतो, प्रभू माझ्या जीवनाचा अंत कर, मला घेऊन टाक तुझ्याकडे. We are dying even before we die. प्रभू मरायच्या अगोदरच मी मरत आहे प्रभू असं म्हणतो ना आपण प्रार्थना करताना. God is reminding us. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला आठवण करून देतो. He does not want us to remain dead. परमेश्वराला आपण मरावं अशी प्रभूची इच्छा नाही. तुम्ही परमेश्वरामध्ये उठावं हे परमेश्वराची इच्छा आहे. आमेन. आमेन. परमेश्वराला प्रत्येक जण स्थिर व्हावं, खंबीरतेने व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण विसरून जातो सगळ्या गोष्टी, ते रणशिंगाचा आवाज आपल्याला आठवण करून देतो. That's why the Bible tells us that in every situation we have to blow the shofar. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, तुमच्या प्रत्येक संकटामध्ये, तुमच्या प्रत्येक कष्टामध्ये, तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये तुम्ही काय करा, रणशिंगाचा आवाज ऐका. On your birthday, on your anniversary, when you are going out somewhere, when you are going for an exam, when you come back, at all times blow the shofar. आणि कधी कधी हे रणशिंग वाजवले गेले पाहिजे. बर्थडेच्या दिवशी, तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही बाहेर जाताना, येताना स्पेशल प्रोग्राम असेल त्या वेळेस रणशिंग वाजवलं गेलं पाहिजे. हा पवित्र शास्त्राचा नियम आहे. आणि परमेश्वर पवित्र शास्त्राचं वचन सांगतं, आपण ज्या परमेश्वराला हे वाजवतो की नाही तो राजांचा राजा आहे. आणि तुम्हाला माहितीये इस्रायल लोक जेव्हा जेव्हा युद्धाला जात होते ते रणशिंग वाजवून पुढे जात होते. आणि काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची होती मोशीला जेव्हा इस्रायल लोकांना, त्यावेळेस पण मोशीने रणशिंग वाजवलं. And they went around the walls of Jericho, they blew the shofar. आणि यरिहोच्या त्या तटाभोवती ते लोक फिरत असताना त्यांनी काय केलं, युद्धाने नाही, तलवारीने नाही, तर रणशिंग फुंकून तो तट पाडून टाकला.
blowing seven shofars. आणि प्रकटीकरणाच्या अध्यायामध्ये सांगितलं, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की सात स्वर्गदूतांनी काय केलं, सात वेळा मरणा वाजवला. आमेन. आमेन. And you know when the shofar started? आणि तुम्हाला माहिती आहे का हे रणशिंग कधी सुरू झालं वाजवायचं? First time. पहिल्यांदा कुठे वाजवलं गेलं माहिती कोणाला? चलो कोण बोलेगा, पहिली बार काम करण्याचा. चला कोण तरी सांगा, पहिल्यांदा रणशिंग कुठे वाजवलं गेलं? आणि परमेश्वराने तिकडे काय दिलं मोशेला? दहा आज्ञा. आमेन. आमेन. The Bible says everybody there could hear the sound of the shofar. आणि वचन सांगतं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांनी पर्वतावरून आलेल्या रणशिंगाचा आवाज ऐकला. म्हणा आमेन. Like now you're wondering, is Akshay blowing the shofar? जसं अक्षयपत्राने आता रणशिंगाचे ते आवाज ऐकवलं, आपण प्रत्येकाने ऐकलं की somebody is somebody blowing it in secret. आणि हे एक रहस्य आहे की जे कोणी वाजवत आहे. That's what Israel thought. आणि तसंच इस्रायल लोकांनी पण पाहिलं. आणि मग नंतर ना पवित्र शास्त्र सांगत सुपरनॅचरल साउंड. आणि त्या आवाजाने काय झालं, ते अति अद्भुत असा आवाज होता. एक्सोडस चॅप्टर 19 आपण काढूया. निर्गमाचं पुस्तक याचं 19 अध्याय. एक्सोडस चॅप्टर 19 निर्गम याचं 19 अध्याय आहे. And verse 16, 17, 18 it describes that entire experience. आणि निर्गमचं पुस्तक याचं 19 अध्याय 16 17 18 वचनामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. The shofar blasted so loudly that the people in the camp started trembling. आणि वचन सांगतं की तो रणशिंग इतक्या जोरात वाजला की सारा पर्वत थरथरू लागला. आणि लोक सुद्धा घाबरून गेले. आमेन. आमेन. प्रेझेन्स ऑफ द होली स्पिरिट. का? कारण तिथे परमेश्वराची उपस्थिती होती. गॉड गेव देम हिज लॉ. आणि परमेश्वराने तिथे काय दिलं मोशेला? दहा आज्ञा. यू लिव्ह ॲज पर माय लॉ. आणि तिथे परमेश्वर मोशेला आणि लोकांना म्हणाला की तुम्ही माझ्या वचनांप्रमाणे चाला. आणि वचन सांगतं तुम्ही त्या परमेश्वराला कसं प्रेम करा, पूर्ण अंतकरणातून, पूर्ण मनातून, पूर्ण शक्तीने परमेश्वरावर प्रेम करा. आणि जे तुमच्या जवळ आहे त्या सगळ्यासाठी प्रभूशी प्रेम करा. इट मीन्स यू गिव द बेस्ट नोट्स. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडे उत्तमात उत्तम पैसे आहेत. यू डोंट गिव डॉट नोट्स. तुमच्याकडे कडक नोट आहे प्रभूला द्यायला. तुम्हाला जास्तीच वेळ द्यायची गरज नाही, पण तुम्हाला उत्तम वेळ प्रबोधन द्यायची गरज आहे. आणि मी स्वयंपाक करून घेते, माझं काम करून घेते, माझं सगळं आवडून घेते, नाश्ता पाणी देते, जेवण देते, नंतर मी चर्चला जाते असं आवडत नाही. That is not loving God with all our heart. अशा प्रकारचं प्रेम प्रभूला प्रेम करण्याचं हृदय नाहीये. God said you will love the Lord your God with all your heart. आणि वचन सांगतं तुम्ही जिवंत देवावर कसं प्रेम करा, पूर्ण अंतकरणातून, पूर्ण मनातून, all your mind, तुमच्या पूर्ण मनाने प्रेम करा. And everything you have, all your resources, all your strength. आणि तुमच्याकडे जे काय आहे त्याच्या पूर्ण शक्तीने प्रभूवर प्रेम करा. आणि जेव्हा तो सुनंद व्यक्ती प्रभू येशूकडे आला तेव्हा प्रभू येशू म्हणाला की तू सगळ्यात पर्यंत काय कर, आपल्या परमेश्वरावर प्रेम कर. आणि दुसरी महत्वाची मोठी आज्ञा काय? दुसरी महत्वाची मोठी आज्ञा काय आहे नवीन करारात? लोक बोला लवकर बाजूवाले पडोसी असे प्रेम. बिल्कुल. Yes, the Lord. Perfect. Amen. Amen. चर्च आमेन बघा. हालेलुया म्हणायची झोपले आहेत का? झोपले लोक आपण म्हणू हालेलुया. हा परत तुला शिकायचा नाद ऐकावा लागेल. म्हणा हालेलुया. 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 The Bible tells us that God
blows the shofar. आणि वचन सांगतं, पवित्र शास्त्राचं वचन सांगतं की परमेश्वराने रणशिंग फुंकलं. आमेन. आमेन. I like the way Pastor Vinod played the drums. आणि पास्टरना आवडतं जेव्हा ते ड्रम वाजवतात, ज्याचा प्रकारे ते वाजवतात ते आवडतं. I love to play the guitar. आणि त्यांना गिटार वाजवणे सहती आवडतं. But God does not play the drums and God does not play the guitar. पण परमेश्वर गिटार नाही वाजवत, ड्रम्स नाही वाजवत. The Bible says God plays the shofar. बायबल सांगतं परमेश्वर रणशिंग वाजवतो. आमेन. आणि पवित्र शास्त्र आपल्याबद्दल काय सांगतं, जे जिवंत आहे
की आपण उचलले जाऊ मित्रामध्ये म्हणा आमेन Prime Minister of India is coming to down. आणि तुम्ही विचार करा की भारताचे पंतप्रधान डाऊन नाही येणार आहे. What will you do? काय करता तुम्ही पहिले? We all go to Patas. चलो चलो प्रधानमंत्री आओ. We go to Patas and bring him. आणि आपण काय करू? इकडे यायच्या अगोदर इतकी उत्सुकता असेल आपण स्वतः पाटासला पळून जाऊन पाटासवरून त्यांचं स्वागत करत आपण आहोत. आमेन. आमेन. When the King of Kings comes. आणि जेव्हा राजांचा राजा येतोय. They get the reward. Ah, then the bakshish Why? Why? They
they were prepared. त्यांनी काय केलं माहिती आहे, ते पूर्ण तयारीनिशी आले. थँक्यू. शालोम. थँक्यू. शालोम. 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 थँक्यू. बस बस. थँक्यू. व्हाट डू दे डू डिफरेंटली? काय केलं त्यांनी वेगळी गोष्ट सांगा बरं. ओके, सो नाउ थिंक ऑफ दिस. नाही, विचार करा. दहा वर्जन्स आर लाइक द चर्च. दहा मुली म्हणजे काय? ऑल आर चिल्ड्रन ऑफ गॉड, राइट? सगळे देवाचे लेकर आहेत, ते चर्चला येतात. सगळेच येतात. ऑल आर बिलीवर्स. सगळेच विश्वासू आहेत. बट दिस फाइव डिड समथिंग डिफरेंट. पण ह्या पाच मुलींनी काहीतरी वेगळं केलं. व्हिच द अदर फाइव डिड नॉट डू. जे पाच दुसऱ्या पाच मुलींनी केलं नाही, काय केलं सांगा? दे हॅड एक्स्ट्रा ऑइल. काय तिला माहितीये? जे पाच आहेत ते, जे शहाणे आहेत, त्यांनी जास्तीचं तेल आपल्याकडे साठवून ठेवलं. आणि बाकीच्या पाच मुलींनी काय केलं? चालू दे, वजन कशाला घ्यायचं, मग बायबल कशाला आणायचं सांगती, तस जायचं. बाकीचे म्हणाले, जाऊ दे, चालते, काय देव काय सहन करत, जाऊ दे, जाऊ दे, मोबाईल मध्ये वाचू. अशा पाच म्हणते योग्य औषध दिलं पाहिजे ना. These are all symbols. हे काय माहिती आहे? सगळे चिन्ह आहे. हा, सो व्हाट आर द सिम्बल्स? काय चिन्ह आहे सर? वन इज लॅम्प. एक म्हणजे काय? दिवा आहे. देन देयर इज लाइट. म्हणजे काय? प्रकाश आहे. एंड फॉर द लाइट यू नीड द ऑइल. आणि प्रकाशासाठी, त्या दिव्यासाठी तेलाची गरज आहे. प्रोवर्ब्स चॅप्टर 6 वर्स 23. आणि नीती सूत्राचं पुस्तक याचा 6वा अध्याय 23वं वचन सांगतं. मार्क दॅट. आणि मार्क करून ठेवा तिथं. Commandments of God are lamp. आणि काय सांगतं तिकडे वचन? की परमेश्वराचं वचन हे काय आहे? पावलां करिता दिवा आहे. दिवा, दिवा. You have a lamp? Oh, you? तुमच्याकडे दिवे आहेत का? Lamp. You know what's a lamp? तुम्हाला माहिती आहे दिवे म्हणजे काय? Yes. This is our lamp. पहा, हे आमचा दिवा आहे. इसके अंदर द लाइट कम्स ऑन. याच्या आतून काय येतं? प्रकाश येतो. बट फॉर द लाइट यू नीड द ऑइल. पण हे मेणबत्ती आहे, पण जी पणती असते ना, त्याच्यात तेल टाकावं. थ्री थिंग्स. तीन गोष्टी आहेत ना. द लॅम्प. प्रोवर्ब्स 6:23 सेज द लॅम्प, द कमांडमेंट्स ऑफ गॉड इज अ लॅम्प. आणि वचन काय सांगतं? नीती सूत्राचा 6वा अध्याय आणि त्याचं 23 वचन. आज्ञा केवळ दिवा आहे. वी आर कमांडेड. आणि आपण काय केलं? देवाकडून आज्ञा दिलेली गेली आणि योग्य पद्धतीने चालण्यासाठी देवाने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की आपण कसं वागलं पाहिजे. आमेन. आमेन. द बायबल सेज इन मॅथ्यू 7 द लॉर्ड सेज द वाईज मॅन बिल्ट हिज हाऊस ऑन द रॉक. आणि मत्तयाच्या पुस्तकामध्ये 7वा अध्याय सांगतं की शहाण्या माणसाने आपलं घर बांधलं कुठं? आणि मग शिष्य म्हणाले, प्रभू येशूला हे दगड म्हणजे काय? तेव्हा प्रभू म्हणतो, जे ऐकतात माझ्या आज्ञा, ऐकतात माझं वचन, ऐकतात आणि त्याप्रमाणे चालतात, ते सगळे जण खडकावर उभे असतात. जे फक्त चर्च मध्ये येतात, लिसन टू द वर्ड, वचन ऐकतात, लिसन टू द कमांडमेंट्स ऑफ गॉड, सांगितलेल्या प्रत्येक आज्ञा ऐकतात, जे देवाने सांगितलं ते ऐकतात, बट ओनली लिसन, दे डोंट डू इट. आणि फक्त ऐकतात आणि काही करत नाही, त्याच्याप्रमाणे वागत नाही. दे बिल्ड देयर हाऊस ऑन द सँड. ते मनुष्य कला कोणाप्रमाणे आहे? जे ज्या माणसाने घर कशावर बांधलं? वाळूवर. कमांडमेंट्स ऑफ गॉड आर द लॅम्प. आणि देवाच्या आज्ञा काय आहे? तर दिवा आहे. आपल्या जीवनामध्ये दिवे असणं गरजेचं आहे. आणि मग त्या दिव्यामध्ये प्रकाश आणि त्या दिव्यात तेल कुठून येतं? तर परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामुळे. जे तुम्हाला माहित नाही की तुम्ही पाळू शकत नाही, म्हणून याच्यासाठी काय करायला पाहिजे? माहित करून घ्यायला पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि दुसरं काय? दुसरं प्रकाश. प्रकाश काय? आणि स्तोत्र संहिता 19 आणि 119 आणि 105 वचन सांगतं. काय सांग?
सांगतं वचन तिकडे 101, 102, 105 द वर्ड इज अ परमेश्वराचं वचन हे प्रकाश आहे माझ्या मार्गासाठी दिवा आहे माझ्या मार्गासाठी दिवा आहे देवाचं वचन आमेन आमेन बट व्हाट कीप्स एवरीथिंग रनिंग ये सब चलाने के लिए क्या चाहिए तेल हे सगळं चालवण्यासाठी काय हवंय काय हवंय कशाची गरज आहे तेलाची नीड ऑइल एंड व्हाट इज दैट ऑइल आणि तेलाची गरज असते आपल्या तेलाची गरज असायला हवं तर काय पाहिजे आपल्यामध्ये द होली स्पिरिट पवित्र आत्मा आमेन आमेन व्हाट डिड दिस फाइव गर्ल्स डू या पाच मुलींनी काय केलं दे हॅड द कमांडमेंट्स ऑफ गॉड त्यांच्याकडे परमेश्वराच्या आज्ञा होत्या दे हॅड द वर्ड ऑफ गॉड इन देयर लाइफ्स त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन होतं पवित्र आत्मा घेऊन पवित्र आत्मा त्यांना शिकवत होता आमेन आमेन आणि तेव्हाच आपण परमेश्वरासाठी तयार हो आणि तुतारीच्या सणाच्या 10 दिवसांमध्ये काय करायचं दहाव्या दिवसाला जेव्हा तुम्ही येता त्या दिवसाला नाव आहे यॉम किपूर डे ऑफ अटोनमेंट आणि त्या दिवसाला काय म्हणतात मराठी मध्ये पश्चातापाचा दिवस पश्चातापाचा दिवस बोलिए कधी आहे पश्चातापाचा दिवस सांगा आज रात्रीपासून आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू होणार आहे आणि काय होतं त्या दिवशी काय झालं होतं त्या दिवशी The high priest, पवित्र शास्त्र सांगतं महायाजक त्याला जेव्हा पवित्र अति पवित्र स्थानामध्ये जेव्हा जायचं होतं सगळ्या इस्रायल लोकांच्या पापांच्या क्षमेसाठी त्या लोकांना क्षमा मिळावी प्रभू कडून म्हणून पण महायाजकाला काय करावं लागत होतं तयारी करावी लागत आणि म्हणून आपण काय करायला आलो आहोत इकडे तयारी करून घ्यायला आलो दिस फाइव गर्ल्स वी प्रिपेअर प्रॉपर्ली जसं ह्या पाच मुलींनी पाच शहाण्या मुलींनी पूर्ण तयारीनिशी आले होते आणि म्हणून महायाजकाला पण पूर्ण तयारीनिशी जावं लागत होतं बिकॉज दिस इज द डे ऑफ जजमेंट कशासाठी माहितीये कारण तो न्यायाचा दिवस होता ऑन दिस डे ही कम टू नो Is the nation forgiven or is the nation not forgiven? आणि त्याच दिवशी कळणार होतं इस्रायल लोकांना पण आणि महायाजकाला पण की प्रभूने क्षमा केली की नाही But there was only one way to get forgiveness. पण एकच असा मार्ग होता क्षमा करण्याचा That was through blood. आणि ते म्हणजे काय प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने No, 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 that was through blood. प्रभू येशूच्या नाही Just हां म्हणजे पवित्र रक्ताद्वारे They had to get some blood. त्यांना रक्ताची गरज होती For that they would kill one goat आणि म्हणून काय करावं लागत होतं पापाची क्षमा होण्यासाठी रक्ताची गरज होती म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी एक बकरा आणलं so they would kill the goat take the blood take it inside apply it आणि त्या बकऱ्याला ते मारत होते त्याचं रक्त घेऊन आतमध्ये ते प्रवेश करत होते आणि प्रभूला ते दाखवत होते and the people would stand outside आणि लोक काय करत होते त्यावेळेस बाहेर थांबत होते and they would wait to see आणि ते वाट पाहत होते की आता याच्या आतमध्ये गेले काय होईल काय झालं हे सगळं ते विचार करत होते आणि थांबले होते योर फॅमिली मेंबर गोस फॉर एन ऑपरेशन यू आर वेटिंग आउटसाइड आणि डॉक्टर आएगा तो बताएगा आपण पण काय करतो आपल्या घरातले जर कोण नातेवाईकाचं ऑपरेशन असेल तर आपण बाहेर थांबतो ना वाट बघत कधी डॉक्टर येईल कधी काय सांगेल आणि दॅट इज हाऊ दिस डे वर्क्ड आणि त्या तो दिवस पण असंच होता पीपल वर वेटिंग पीपल लोक आहेत ना वाट पाहत थांबले होते हाय मिस्टर गॉड महायाजकात मध्ये गेला महायाजकात मध्ये गेलाय परत येईल जिवंत येईल की मेलेला येईल याची त्यांना भीती वाटत होती म्हणून लोक वाट पाहत थांबत होते विचार करा सगळ्यांनी पाप केले तुम्ही पण पाप केले मी पण पाप केले आपण सगळ्यांनी पाप केले अशाच प्रकारे इस्रायल लोकांच्या संगती पण होत होत आणि म्हणून इस्रायल लोक वाट पाहत होते की आमच्यासाठी जो याच्या आतमध्ये गेलाय त्याच्या संगती काय झालं असेल
आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या ती पवित्र स्थानामध्ये जाता आणि परमेश्वर आपल्याला एकदम साक्षात समोर समोर भेटत असतो पाहत असतो आणि जर रक्त नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही This was the day of the year, the only day when the high priest could take the name of God. आणि वर्षातून एकच असा दिवस होता की महायाजक सगळ्यांच्या पापांच्या क्षमेसाठी मध्यस्थी करत होता. Only time in the year. एकच दिवस. वर्षातून फक्त एकच दिवस. Only 10 times. फक्त 10 वेळा. And every time he would take the name of God. आणि प्रत्येक वेळेस त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये त्याचं नाव घेऊन जाताना he would say Jehovah. आणि काय म्हणायचं याजक ओ यहोवा. कारण तुम्ही परमेश्वराचं नाव असं व्यर्थ घेऊ शकत नाही हलक्यामध्ये घेऊ शकत नाही तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीला असं हलक्यामध्ये घेऊ नका ते लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घाबरत होते आणि आजच्या काळामध्ये लोकांना काहीच फरक पडत नाही मोबाईल चालतंय गेम्स चालतं गप्पा चालतात झोपा काढतात चर्च मध्ये येस पण उस समय ऐसा नहीं था पर क्या रिस्पेक्टेड द प्रेजेंस ऑफ गॉड त्यावेळेस असं नव्हतं जेव्हा महायाजक आतमध्ये जात होता देवाचं नाव घेत होता तेव्हा बाहेर थांबलेली लोक आपले मान लवून जमिनीला लवून खाली वाकून त्या परमेश्वराला आमेन म्हणत होते आणि आता तो न्यायाचा दिवस आहे गॉड से परमेश्वर म्हणतोय ओके ठीक आहे सम आर फॉरगिवन सम आर नॉट एक काहींना क्षमा झाली आहे पण काहींना क्षमा नाही झाली सिमिलर लाइक द फाइव वर्जन्स अशाच प्रकारे पाच शहाण्या मुली पाच फाइव प्रिपेअर पाच तयारी करून आल्या फाइव डिड नॉट प्रिपेअर पाच तयारी निशी नव्हत्या दोज हू डिड नॉट प्रिपेअर आउटसाइड जे तयारी मध्ये नाहीये त्यांना हकलून लावायचं ते जातात बाहेर दोज हू प्रिपेअर पण जे तयारी निशी आलेले आहे स्वागत आहे त्यांचं वरा संगती आमेन आमेन आणि आज आपण त्याच परिस्थितीमध्ये आहोत यॉम किपूर इज गोइंग टू बी द डे द फायनल डे ऑफ जजमेंट यॉम किपूर हा जो दिवस आहे तो शेवटचा न्यायाचा काळ म्हणून आहे यू नो व्हाई वी आर वेअरिंग व्हाईट आणि तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आम्ही सो मेनी पीपल वेअरिंग व्हाईट आम्ही आणि अजून बाकीच्यांनी पांढरे कपडे का घातले आहेत सरताय पास्टर Both pastors must have told you to wear white. आणि असं कदाचित झालं असेल ना दोन पास्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल ना सफेद घालायला. Why? 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 The book of Revelation tells us. कारण प्रकटीकरणाचं पुस्तक सांगतं. The saints of God were dressed in white. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्याला सफेद कपडे घालून यायला. Because it is like a sign that. कारण हे चिन्ह असतं. That they are pure. आपल्या शुद्धतेचं आपल्या पवित्रतेचं चिन्ह असतं. White is like purity. आणि सफेद रंग कशाचं दर्शक आहे चिन्ह आहे शुद्धतेचं पवित्रतेचं आणि पश्चातापाच्या दिवशी अशा प्रकारचे कपडे घालणं सफेद घालणे महत्त्वाचं आहे कशासाठी माहिती का घालायचं वाईट कपडे का घालायचे कारण आपण तेव्हा प्रभूला म्हणतो प्रभू धन्यवाद माझे सगळे पाप तो धुवून टाकून मला दूषित केले पण कशा प्रकारे परमेश्वर आपले पाप धुवून टाकले रंगलिया कसं आपने सुना आप गाते हैं राइट रंगलिया अपने लहू से सो नॉट फ्रॉम द ब्लड ऑफ गोट्स नॉट फ्रॉम द ब्लड ऑफ अ काउ बट फ्रॉम द ब्लड ऑफ हिज सन जीसस क्राइस्ट गॉड हैज वॉश्ड मी हालेलुया बकरीच्या रक्ताने नव्हे मेंढ्याच्या रक्ताने नव्हे शेळ्याच्या रक्ताने नव्हे पण जिवंत प्रभू येशूच्या रक्तामध्ये आपण धुवून शकतो पवित्र झालेलो आहोत आमेन Of you have read the book of Hebrews. किती जणांनी इब्रिकरचं पुस्तक वाचलं हिब्रूज मला तुमचा हात दिसेल का इब्रिकरचं पुस्तक किती जणांनी वाचले नोबडी रीड्स द बायबल अरे बापरे कोणीच वाचलं नाही काय बायबल पास्टर साहेब बायबल नाही पडते पास्टर साहेब बायबल नाही पडते नाही पास्टर साहेब पडते नाही पास्टर साहेब तो मी बोलली बायबल नाही पडते अच्छा I understand if you have not read Leviticus, but if you have not read Hebrews, then we have a problem.
देवीचं पुस्तक तुम्ही वाचत नाही की त्यांना समजते चालतं पण तुम्ही इब्रियकरांचं पुस्तक वाचत की त्यांना टेन्शन आले. So if you read Hebrews, go home and read it, no problem. तुम्ही घरी जा आणि वाचा, काही प्रॉब्लेम नाही. इब्रियकरांचं पुस्तक वाचा. It's all about Yom Kippur. इब्रियकरांचं पुस्तक हे यॉम किपूर बद्दल पश्चादापाच्या दिवसाबद्दल सांगितले. The high priest goes into the holy of holies. आणि तिकडे काय सांगितले आहे की महायाजक जातो पवित्र अति पवित्र स्थानामध्ये आणि काय घेऊन जातो तर रक्त घेऊन जातो त्या स्थानामध्ये. Who is our high priest? आपला महायाजक कोण आहे? कोण आहे माझा मोठा पास्टर? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आमेन. He's gone in the blood, his own blood. आणि काय झालं की स्वतःच रक्त प्रभूने आपल्याला दिलं. Because he is the perfect lamb. कारण तो उत्तम मेंढपाळ, उत्तम मोकरू आहे, उत्तम मेंढरू आहे. Read that. जेव्हा तुम्ही ते वाचाल, you have to understand this is Yom Kippur. आणि तेव्हा तुम्हाला समजेल की प्रकारचं पुस्तक तेच आहे हे पश्चातापाचा दिवस. Amen. Amen. Because he has forgiven us. कारण प्रभू येशूने आपल्याला क्षमा केली. Father has said, okay, now because of the blood of my son, you are clean. And परमेश्वर पिता म्हणतो की माझ्या मुलाच्या रक्तामध्ये तुम्ही काय झालेले आहात? शुद्ध आणि पवित्र झाले आहात. ओके, अभी कितने लोग थकते बोर हो गए? अच्छा, सगळ्यात चांगला प्रश्न, किती जण थकले, कंटाळा आला, बोर झाले, वैतागले? जितने लोग बोर हो गए बोलिए हालेलुया. जेवढे जण बोर झाले त्यांनी म्हणा हालेलुया. Can I continue another 10 minutes? मी आज 10 वेळ सांगू का? हो. हो. Oh, you want me biryani? मला बिर्याणी हवी आहे काय? फास्टिंग के पहले, लास्ट फास्ट के पहले. अरे बाबा, शेवटचा उपवास आहे, मला बिर्याणी पाहिजे. आमेन पास्टर. आमेन. ओके. Now, we have two types of sins. दो प्रकार के पाप. दोन प्रकारचे पाप आपण पाहतो. एक पाप आहे ते परमेश्वराच्या विरुद्ध पाप. आणि दुसरं जे पाप आहे ते मनुष्याच्या विरुद्धामध्ये केलेलं पाप. आणि म्हणूनच या दोन प्रकारच्या पापांमुळे परमेश्वराने सांगितलं की सर्वात मोठ्या दोन आज्ञा आहेत. पहिलं तर आपल्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रेम कर आणि दुसरं काय तर तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर जशी स्वतःवर शकतो. पहा, जर मी जर प्रभूवर प्रेम करते मी प्रभूच्या विरुद्ध पाप नाही करणार. पण आणि मी जर माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करतो मी त्याला दुखवणार नाही. मी त्याच्या विरुद्ध कोणी साक्ष देणार नाही, चोरी करणार नाही, मी त्याच्याबद्दल चुकीची गोष्ट बोलणार नाही, त्याला दुखवणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही, कारण मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करतो. आणि मी जर प्रभूवर प्रेम करतोय मी दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही आराधना करण्यासाठी. Other things in the world. आणि जगातल्या दुसऱ्या गोष्टींकडे मी माझे नेत्र लावणार नाही. सिंपल, साधी गोष्ट. So there are two categories of sin. Sin against God and sin against man. पापाचे दोन प्रकारचे वर्गीकरण आहे. एक देवाच्या विरुद्ध पाप, एक मनुष्याच्या विरुद्ध पाप. So now how do you clean yourself? आता तुम्ही स्वतः कसं स्वतःला शुद्ध करणार या पापांपासून? Sin against God is cleansed by confession. आणि देवाविरुद्ध केलेले जे पाप असताना ते प्रभू समोर कबूल केलं तर क्षमा होती. योहान पहिला अध्यायाचं 9 वचन. आणि तिथं काय सांगतं वचन? जर तुम्ही म्हणता की मी पाप करत नाही याचा अर्थ तुम्ही खोटे आहात. पण जर तुम्ही कबूल करताय परमेश्वरासमोर, स्वीकारताय, क्षमा मागताय, सोडून देताय तर तुम्हाला परमेश्वर पिता क्षमा करतो. आमेन. आमेन. ओके, बट व्हॉट अबाउट सिन्स अगेन्स्ट ह्युमन बीइंग्स? ठीक आहे, देवा विरुद्ध ठीक आहे, पण मनुष्याच्या विरुद्ध जेव्हा आपण पाप करतो तेव्हा काय? आय हॅव टेकन समथिंग फ्रॉम पास्टर विनोद. आणि पास्टर विनोद कडून पास्टरने काहीतरी घेतलंय. समथिंग स्पेशल, समथिंग प्रेशियस, काहीतरी उत्तम, काहीतरी महागाचं. अँड टुडे आणि ते तुटलं. सो
सो आई कम टू हिम मास्टर विनोद मग ते पास्टर कडे जातील पास्टर विनोद तुम्हीला माझ्याकडे एक लाखाची वस्तू अरे बाबा ते बताओ काय एक लाखाची वस्तू होती सॉरी सॉरी हे मला क्षमा करा प्रेज द लॉर्ड ना बाबा प्रेज द लॉर्ड ओके झालं का क्षमा केली पाहिजे आर एज ह्यूमन बीइंग्स आपण पण असेच प्रकारे वागतो सॉरी सॉरी क्षमा करा सांगू सोडून द्या सोडून टाका बरोबर आहे ना कुछ लोग सॉरी भी नहीं बोलते हैं हां काही लोक तो सॉरी पण म्हणत नाही निकलता नहीं मुझसे तोंडात निघतच नाही लवकर सॉरी डाउन में भी ऐसा पुणे में ऐसा है पुणे का है कसा डाउन मध्ये आहे का सर आहे सो हाउ एम आई लविंग माय नेबर आई एम नॉट लविंग माय नेबर I'm breaking all the commandments of God. मग कसं काय आपण म्हणतो की मी माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करतो काय शेजाऱ्यावर प्रेम नाही करत आपण तर इतर नियम तोडतोय. So then I'm not ready for the judgment. म्हणूनच आपण तयार नाही आहोत देवाच्या न्यायासाठी. Like I said the farmer now the farmer's examining the crop. अरे ये क्रॉप पूरा गंदा है. अशाच प्रकारे शेतकरी जेव्हा पाहतो ना त्या शेतातल्या पिकाला अरे हे पीक तर खराब दिसते वरून चांगलं दिसते और वहां पे बहुत सिर्फ बहुत भीड़ था वहां पे तो लोग भीड़ तो आती है ना जब प्रभु है तो हमें चमत्कार चाहिए ये चाहिए वो चाहिए हमें चाहिए तो सब लोग चाहिए तो गए परमेश्वर के पास वहां पे एक छोटा सा भुट्टा सा आदमी था मैं दिखाई नहीं दे रहा प्रभु मसीहा आए यहाँ पे मुझे दिखाई नहीं दे रहा तो उन्होंने क्या किया आपको पता है किसको पता है क्या किया उन्होंने झाड़ पिछड़ गया उसका नाम क्या था सकता क्या किया झाड़ पे चढ़ गया वहां से वो देख रहा था प्रभु ने देख लिया अच्छा आजा नीचे मैं तुम्हारे घर पे आ रहा हूँ बिरयानी और चाय के आमेन सबके बोला जरूर आ जाइए तो गए प्रभु गए उनके के पास उनके चेलों को लेके बैठे वहां पे तो सबके आ गए प्रभु के पास प्रभु सुनो प्रभु मैं थोड़ा ना मैंने बहुत गड़बड़ किया लाइफ में लेकिन जितने लोगों से मैंने लिया है ना मैं चार गुना भी वापस दे रहा और प्रभु ने क्या कहा अब इस घर में उद्धार आ गया तो देखिए when we sin against a human being पहा जब आपण मनुष्याच्या विरुद्ध पाप करतो ना it's not enough to say sorry फक्त क्षमा कर जाऊ दे हे बोलून चालत नाही but we have to return it आणि काय करायला लागतं माहितीये ते परत आपल्याला काहीतरी चांगलं करावं And when the Lord saw that in Zakai, आणि जेव्हा परमेश्वरने जकायला पाहिलं, He said, "Now salvation has come into this house." आणि तेव्हा परमेश्वर, तेव्हा प्रभू येशू जकायला म्हणतो, "आज या घराला तारण प्राप्त झाला आहे." Amen. When we come into the day of repentance, जेव्हा आपण या पश्चातापाच्या दिवसांमध्ये आपण येत असताना, one question we have to ask ourselves. एक प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारायचा. Have I hurt my neighbor? मी माझ्या शेजाऱ्याला दुखवलंय का? Have I sinned against somebody? मी कुठल्या मनुष्याच्या विरुद्ध पाप केलं? Have I broken relationship with somebody? मी काही कोणाच्या सोबत नातं तोडलंय का? Have I said something bad to somebody? मी एखाद्याला मी शिव्या दिल्या का? त्याच्याशी वाईट बोललोय का? Have I gossiped against somebody? मी एखाद्याबद्दल चुगली चाहणी केलेली आहे का? Have I spoiled somebody's name? मी कोणाचं नाव खराब केलंय का? Have I taken money from somebody and I'm not returning it? मी कोणाकडून पैसे घेतले का आणि अजून त्याला पैसे दिलेले नाहीयेत का? Have I abused somebody? मी कोणाला शिव्या दिलेत का? Like Zakai तरह we have to go and say I will give you back. जसं Zakai केलं ना तसं आपल्याला जायचंय त्या लोकांकडे आणि त्यांना म्हणायचंय क्षमा तर कर पण त्याला आवडणारी गोष्ट करायची आहे. आमेन. Can we make this promise? का हे वचन आपण देणार का प्रभूला? This is loving our neighbor. अशाच प्रकारचं प्रेम म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम करणं. Difficult, huh? खूप कठीण आहे ना? उसको आने दो.
मैं क्यों जाऊं? त्याला येऊ दे छप मारायला, त्याला येऊ दे सबमिट करायला, त्याने येऊ दे झुकायला की नाही. मी कशाला जाऊ? मी कशाला झुकू? मी कशाला वाकू? इफ गॉड डज दैट विद अस, फिर हम लोग खत्म हो गए. जर परमेश्वर आपल्या सोबत नाही ना, मग आपण संपून जातो. एव्हरी संडे वी प्रे ना, लॉर्ड्स प्रेयर. प्रत्येक रविवारी, प्रत्येक शब्द दिवस आपण प्रार्थना करतो ना. परमेश्वर हमें इस तरीके से माफ करो जैसे हम लोगों को माफ करते हैं. आणि काय प्रार्थना म्हणतो आपण? जशी आम्ही आपणावर प्रेम करतो तशी दुसऱ्यावर प्रेम करतो ना, क्षमा करतो. जसं प्रभू मला क्षमा करतो तसं दुसऱ्याला क्षमा. लेकिन कितने लोग हैं जिसको हम लोग ने अभी तक माफ किया ही नहीं है? आणि असे किती लोक आहेत आपण कितीतरी लोकांना क्षमा नाही केली. How can we get the forgiveness of God? आपल्या स्वतःला कशी क्षमा मिळणार जेव्हा आपण दुसऱ्याला क्षमा नाही करत? I'm trying to make this practical. Practical. ये रोज की जिंदगी के लिए. If we are coming to the day of atonement, we say, God forgive me. Before that, we have to forgive our people. आणि आपण जर या पश्चातापाच्या दिवसांमध्ये जर आलो हो तर आपल्याला काय केलं पाहिजे? आधी त्याला क्षमा केली पाहिजे, तरच आपल्याला क्षमा मिळणार. आमेन. आमेन. आणि मग तेव्हा शेतकरी पाहतो आता चांगलं पीक झालेलं आहे, चांगलं तयार झालं आहे. आमेन. इनफ ऑइल, पुरेसं तेल आहे, दिवा तर आहे, लाइट ओ प्रकाश पण आहे, सगळं चांगलं आहे. आमेन. पश्चातापाचा दिवस काय? फायनल जजमेंट, शेवटच्या न्यायासाठी तयार राहायचंय. Is the crop ready? Now the master farmer. पीक तयार आहे का? The greatest farmer, the Lord is looking. आता सगळ्यात उत्तम शेतकरी वरून पाहतोय. Is the crop ready? पाहतोय पीक चांगले आहे का? And when they done, आणि मग जेव्हा ते सगळं काढले जातं, white clothes, आणि मग तेव्हा ते कपडे घातले जातात, and clean, आणि मग असे कपडे घालून आपण प्रभू समोर येतो, म्हणतो प्रभू मी तयार आहे. आणि लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा, व्यभिचारी स्त्रीची. What did Jesus say? काय म्हणाले येशू तिला? Go and sin no more. काय म्हणाले लक्षात आहे? Go and sin no more. जा शांतीने जा, पुन्हा पाप करू नको. That is what true repentance is. तोच खरा पश्चाताप आहे. Not just saying sorry. फक्त साधं सॉरी म्हणायचं हे नाही. I'm sorry. I've corrected myself, but I'll never repeat. मी क्षमा मागतो, मी स्वतःला सुधारतो आणि परत तीच चूक मी करणार नाही, हा खरा पश्चाताप आहे. आमेन. So trumpets brings us to repentance. आणि तुतारी जसं आपल्याला कशामध्ये आणतं? पश्चातापात आणतो. And when we are truly repentant, आणि जेव्हा आपण खरा पश्चाताप करतो, we turn around. जेव्हा आपण सगळ्या कुमार्गापासून, वाईट गोष्टींपासून फिरतो, we take a U-turn. म्हणजे काय करतो आपण? यू टर्न घेतो, म्हणजे इकडून जातो तिकडून येतो आणि मग आपण पुन्हा परमेश्वराकडे जातो. आणि मग आपण काय घेतो आपल्यामध्ये? पश्चातापाचा दिवस ना. आणि आपण काय करतो माहितीये? आपल्या दिवस रोजच्या दिवसांमध्ये केलेल्या पापाचं कबूली करतो. बट वी आर एक्सपेक्टेड टू नॉट डू इट एनीमोर. आणि आपण असं पण विचार करायचा आहे की आता केलंय क्षमा मागतोय म्हणून परत पाप करायचं नाही, पुन्हा पाप करणार नाही हे तिकडे बोलायचं. आणि एक महान व्यक्तीने सांगितलंय, देयर इज नो सिन दॅट इज सो स्मॉल दॅट इट शुड बी ओव्हरलुक्ड. मतलब कोई भी पाप इतना छोटा नहीं है कि हम उसको देखना जरूरी है. असं कुठलं पाप नाहीये कि जे आपण त्याला पाहू शकत नाही. And there's no sin that is so big that it cannot be forgiven. आणि असं कुठलंच पाप नाहीये की जे खूप मोठं आहे आणि त्याला क्षमा केली जात नाही. Let this be a day when we ask God. तर ह्या दिवसांमध्ये आपण प्रभूच्या समोर जाऊन प्रभूला म्हणू. Let this be a day when we make a list in our lives. आणि आपण आपल्या प्रभूकडून ऐकूया या दिवसांमध्ये. Lord, I've sinned against you by telling lies, by drinking alcohol, by having all the wrong things, by doing all the wrong things.
आणि आपण म्हणूया की हे प्रभु मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय, मी दारू पिलोय, मी गुटखा खाल्लंय, मी पान मसाला खाल्लोय, मी पुडी खाल्ली, मी मशरी लावली, अजून काय काय केलं, हे सर्व कबूल करून प्रभु समोर प्रभु मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध पाप केलंय, आईच्या विरुद्ध पाप केलंय, बहिणीच्या विरुद्ध पाप केलंय, भावाच्या विरुद्ध पाप केलंय, प्रभु मला क्षमा कर. ते लिस्ट बनवा, त्याची यादी करा, मी काय काय पाप केले. नॉट ओनली प्रभु क्षमा करो, गो बॅक टू दॅट पर्सन. फक्त प्रभु क्षमा कर म्हणून म्हणू नका, त्या व्यक्तीच्या समोर जावा. अँड रिस्टोर लाइक सकाळी रिस्टोर आणि फोर टाइम्स. आणि जसं जबकाई केलं ना, चार पट दिलं, तसंच आपण त्या व्यक्ती समोर जाऊन आपले स्वतःला रिस्टोर द नॉर्मल अमाउंट. इट्स एनफ, नॉट इवन फोर टाइम्स, जस्ट वही वापस दे दो. जरी तुम्हाला चार पट नाही करता आलं ना, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला खुश करायचंय, मग त्याला घरी बोलवायचं, जेवण द्यायचं, कपडे घालायचे, हे सगळं नाही जरी केलं ना, पण जर तुम्ही त्याच्या समोर गेलात, त्याला म्हटलं माझ्याकडून तू खूप दुखावला गेलं, मला क्षमा कर, पुन्हा असं माझ्याकडून होणार नाही, तरी सुद्धा तो व्यक्ती खुश होत जाईल. शेवटचे 3 मिनिटं शेवटचे 3 मिनिट आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आणि मग काय करा, एक सुंदरशी झोपडी तयार आणि आनंद करा, कारण आमची पाप धुतले गेले. आणि म्हणून मग परमेश्वर काय म्हणतात, जर माझ्या मुलांना क्षमा केली, अजून एक वर्ष घे तुला झोपडी, आणि आता तू काय कर, झोपडी तयार कर, आणि आठवण ठेव. All your money is nothing. आता काही नाही, खून नाही, काही नाही. All your big head is nothing. आता तिरस्कार नाही, नफरत नाही, गुस्सा नाही. You are nothing. Your money is nothing. तुमचा पैसा काही नाही. Live in the jhopri. तुमची श्रीमंती काही नाही, तुमचा पैसा काही नाही, झोपडीत राहा. And be humble. आणि नम्र. And rejoice. आणि आनंद करा. And be happy. आणि आनंदी राहा. Because now, कारण God is saying. परमेश्वर म्हणतो, झोपडी आय एम टेलिंग यू, जी झोपडी मी तुम्हाला सांगत आहे, वन डे आय विल कम अँड लिव्ह विथ यू, आणि त्या झोपडी मध्ये मी एक दिवस येणार आहे, तुमच्या संगती राहणार आहे. म्हणून एव्हरी बिलीव्हर, प्रत्येक विश्वासू, यू आर बिलीव्हर, सब बिलीव्हर हात दिखाइए, तुम्ही विश्वास आहे, जितने विश्वासी है हात दिखाइए, तुम्ही विश्वासू आहात का? एव्हरी बिलीव्हर, प्रत्येक विश्वासू इज अ स्ट्रेंजर, is a pilgrim on this earth. काय माहिती या पृथ्वीवर यात्री आहे, प्रवासी आहे. आमेन. आमेन. So we can rejoice. आणि म्हणून आपण आनंद केला पाहिजे की आपण one day our God will come. मी एक दिवस तिकडे जाणार आहे आणि तो मला येणार आहे. He will live with us. आणि प्रभू येणार आहे, माझ्या संगती इकडे राहणार आहे. His throne upon the earth. आणि काय करणार आहे, तो त्याचं राज्य इथे स्थापित करणार आहे. हालेलुया. That is what these last 3 feasts are about. हेच या 3 सणांचा अर्थ आहे. The trumpet will sound. आणि जेव्हा रणशिखराचा आवाज होईल. Jesus will return. परमेश्वर परत येणार आहे. The dead will rise. आणि तो दिवस तो येणार आहे, उठवणार आहे. Then we face the judgment. आणि मग तेव्हा आपण प्रभूच्या न्यायासमोर समोर उभे राहणार आहोत. We are prepared. आणि जर तुम्ही तयारीत असाल. And we are white. आणि जर तुम्ही शुद्ध असाल, पवित्र असाल. Then we can live in his kingdom. तेव्हा आपण परमेश्वरासोबत तिकडे राहू, विथ गॉड, परमेश्वरासोबत, आणि एन्जॉय हिज किंगडम, आणि देवाचा राज्याचा आपण आनंद घेऊ. दॅट इज सुकोत. आणि त्यालाच म्हणतात सुकोत, मंडपाचा सर आहे. आमेन. बट टू गेट देयर वी हॅव टू क्रॉस द मोर. पण ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इट्स लाइक अ टोल नाका. टोल नाका ते भरायचं आहे. अनलेस यू क्रॉस द टोल नाका यू कांट गो अहेड. जोपर्यंत तुम्ही टोल नाका पास करून जात नाही, तोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचू शकत नाही. And that's why Paul says. आणि म्हणून पौल म्हणतो, you come to communion. जेव्हा तू प्रभू भोजन घेण्यासाठी येतो, he says that a man examine himself. आणि पौल म्हणतो, जेव्हा तू प्रभू भोजन घेण्यासाठी येतो, प्रभूचं शरीर खाण्यासाठी, त्याचं रक्त पिण्यासाठी येतो, तेव्हा स्वतःच काय कर, परीक्षण कर. I can't examine you. मी तुमचं परीक्षण करू शकत नाही. You can't examine me. तुम्ही मला परखू शकत नाही. But I have to examine myself. पण मला माझ्या स्वतःला परखायचं आहे. He stand in front of judgment. जेव्हा आपण परमेश्वरासमोर उभे राहतो. Pastor Vinod will not answer for you. Pastor Vinod तुमच्यासाठी उत्तर नाही देणार. Amen. Amen. He will answer for himself. I will answer for myself. उत्तर द्यायचं मला, माझ्या स्वतःचं उत्तर द्यायचं. You will answer for yourself. तुम्हाला तुमच्या स्वतःचं उत्तर द्यायचंय प्रभूला.
Let's examine ourselves today. आपण आपल्या स्वतःची पारख करणार आहोत. As we go into atonement. आणि जेव्हा आपण या पश्चातापाच्या दिवसांमध्ये जाणार आहोत. Lord forgive me. आणि तेव्हा आपण प्रभूला म्हणूया, प्रभू मला क्षमा कर. My brother, my sister, forgive me. माझ्या भावा, माझ्या बहिणी मला क्षमा कर. पण आज एक महत्त्वाचा दिवस आहे. सो वी गोइंग टू ब्लो द शो.